कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. गे एक गोष्ट लक्षात घ्या धूक्षज, आमच्यापासून तुला कुठलाही धोका नाही. आम्ही तुला फसवणार नाही, उलट आमच्या बरोबर तू सुरक्षित असशील. मला माहितीये रुपालीला मदत करत राहिल्यामुळे तुझे खूप हाल झालेत, पण आता हे सगळं थांबू शकतं. फक्त तुझा शांत राहण्याचा हट्ट तुला सोडावा लागेल, तुला बोलावं लागेल. तू बोललास तरच तुझा जीव वाचेल. तुला माहितीये ना तुझी ताई रुपाली राक्षस आहे, तिचा तो नाग ती काही करू शकते, पण आमच्या बरोबर आलास तर तुझा जीव वाचेल, तू सुरक्षित राहशील. आता तुलाच ठरवायचं आहे की तुला तुझा जीव वाचवायचा आहे की नाही. नीट विचार कर, रात्रभराचा वेळ आहे तुझ्याकडे, उद्या सकाळपर्यंत ठरव काय ते, नाहीतर मग आम्ही तुला तुझ्या घरी सोडू. उद्या सकाळनंतर सगळं तुझंच असणार आहे, तुझा फोन, तुझी राक्षस ताई, तिचा तू नाग आणि तुझा मृत्यू. नीट विचार कर, नाहीतर मग तुला असं वाटायला नको की तुला तुझा जीव वाचवता आला असता. बाबा, आता रुपाली बाईसाहेबांना कळलंय की त्या विरोचक आहेत. आता त्या त्रेता युगातला अद्वैत साहेबांचा सूड घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आपल्याला वाटलं होतं अद्वैत साहेबांचा मृत्यूयोग टळलाय, पण तसं नाही आहे. आता त्यांच्या जीवाला असलेला धोका आणखी वाढलाय, कारण आधी त्यांना फक्त रुपाली बाईसाहेबांपासून धोका होता, पण आता त्यांना रुपाली बाईसाहेबांमधल्या विरोचक राक्षसापासून सुद्धा धोका आहे. कसं वाचू या अद्वैतला, काय करू म्हणजे अद्वैत वाचेल? तर तू काहीतरी कर, काही कर, पण अद्वैतला वाचव. रुपालीचा हा सोड पूर्ण होऊ देऊ नकोस. बाबा तुम्ही नका काळजी करू, विरोचक आणि अद्वैत साहेबांमध्ये मी उभी असेल. मी माझ्या नवऱ्याला काही होऊ देणार नाही. काय झालं अधोक्षज, काय म्हणाला तू, तयार झाला का माफीचा साक्षीदार व्हायला? नाही अजून, तो घाबरलाय, बिथरलाय. रुपाली विरोचक आहे हे कळलंय त्याला, त्यात तो नाग. बघूया काय होत ते, उद्या सकाळपर्यंतची वेळ दिली आहे मी त्याला,
नेत्रा, उद्या सकाळी आपल्याला त्याच्याकडे जायचंय. हो मी येतो तुमच्या बरोबर. बघतो ना कसं बोलत नाही ते. नाही नको, तुम्ही नका येऊ. हे बघा, तो आधीच घाबरलाय. आमच्याकडे बघून निदान काहीतरी बोलेल तो. तुम्हाला बघून जर तो घाबरला आणि काही बोललाच नाही तर. अगं पण इंद्रनी, ऐका ना, आम्हाला जर काही मदत लागली तर तुम्हालाच सांगणार ना. उद्या फक्त आम्ही दोघीच जातो. म्हणजे आता आपण असं समजायचं की ज्याच्याकरता आपण लढतोय शेवट जवळ आलाय. आता जर का हरलो ना सगळं संपून जाईल. आणि जिंकलो तर? तर रुपाली बाई साहेबांचा खरा राक्षसी चेहरा अद्वैत साहेबांसमोर येईल. देवी आईने आम्हाला जे कार्य दिलंय, जो वसा दिलाय, तो पूर्ण होईल. राक्षसी वृत्तीचा अंत होईल बाबा. आणि सगळ्यात महत्वाचं, अद्वैत साहेबांच्या जीवाला जो धोका आहे तो कायमचा टळेल. नेत्रा, आपण जिंकू, नक्कीच जिंकू. बाईसाहेबांच्या भाषेत साम, दाम, दंड, भेद सगळं करू, पण जिंकू. बंटीचा फोन लागत का नाहीये? काय करतो हा? आताच जाऊन बघू का? फोन हरवला नसेल ना याने? तसंच काहीतरी असणार. मागच्या वेळेसारखं नवीन फोनसाठी पैसे मागत बसणार. मग जाऊ दे, उद्या सकाळीच जाऊन बघायला हवं. गेलाय हा? माझ्याकडे शक्ती असायला हवी होती. इथूनच सगळं कळायला हवं होतं की का लागत नाहीये बंटीचा फोन, कुठे गेलाय तो. खरंच शक्ती असायला हवी होती. मी आता त्रिनयना देवीशी युद्ध करणारी विरोचक राक्षस आहे. सिरियसली, माझ्याकडे पण शक्ती असणार कुठली तरी. कोणती शक्ती असेल? इंद्राणी करते तसं काही. अग्निमुद्रा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.